रोटेरिया राहुलजी पटवर्धन मॅडम यांचे पितात्री आहे, खूप खूप धन्यवाद. अत्यंत कमी थोड्या जे अस्थिव्यंजनचं प्रमाण आहे ते कसं करेल करता येईल आणि त्यासाठी जे काही लागेल ते करूया असं माझी मनापासून इच्छा आहे. तर मी बऱ्याचदा सिव्हिल सर्जन आपल्या सुरुवातीला सांगितलं तसं की एकदा कुठे काय आहे जिल्ह्यामध्ये अपंगांच्या दृष्टिकोनातून ते आपण इनलिस्ट करा आणि मग तसे काय काय करता येण्यासारखं आहे ते केलं तर मला वाटतं एक निश्चितपणे चांगली मदत होईल. या जिल्ह्यातील जे दुर्लक्षित घटक आहे त्यांना चांगल्या रीतीने मदत होईल आणि म्हणून त्या दृष्टीने खूप चांगलं होईल. आपण रोटरी किंवा वेगवेगळ्या आपल्या संस्था आहेत या संस्थेच्या माध्यमातून खूप चांगलं काम तुम्ही लोक सेवा करतात, कारण की ज्या ज्या वेळेला संकट येतात त्यावेळेला तुम्ही सर्व धावून जातात. मग अन्नधान्य करायचं असेल, कपडे असेल, भांडे असेल किंवा आरोग्याची सुविधा असेल ते सातत्यानं आपण आपल्या माध्यमातून करत असतात याची मला कल्पना आहे आणि म्हणून त्याच्यासाठी सेवाभावी वृत्ती आपण काम करत असताना आपल्याला ज्या ठिकाणी काही बंधन येतील त्या ठिकाणी आम्ही आहोत आपल्याला सरकार म्हणून, एवढं या दिवशी या निमित्तानं सांगतो. आणि सगळा सिव्हिलचा स्टाफ, सिव्हिल कडून सगळे सगळ्यांचा आम्हाला खूप खूप संग्रह असाच वर्षानुवर्ष चालत राहील अशी मी गवाही देतो. उद्देश आहे आणि त्याच्यासाठी आपल्या सगळ्यांचं डिस्ट्रिक्ट गव्हर्नर 3060 चे निहीरबाई दवे हे ऍक्च्युली तुळ्याला दुसऱ्या कार्यक्रमासाठी प्रोग्राम सकाळी आहे आणि या प्रकारचे ऑपरेशन आहे सर. आताही त्यांचं 9 वाजता ते ऍक्च्युली हा जो सांगतो त्याचा आपल्याला खरोखर सिव्हिल हॉस्पिटलकडून खूप मोठं सहकार्य भेटतं आणि रॉटरी ही फक्त काम करत आहे त्याच्या बरोबर रॉटरी क्लब ऑफ अंबरनाथ देवगिरी मुंबईहून लोक मागच्या वेळेस मागच्या वर्षी सुद्धा आपण 26 ऑपरेशन इकडे घडवून आणले होते. जिल्ह्यामध्ये या पद्धतीने आरोग्याच्या बाबतीमध्ये जागृती व्हायला पाहिजे त्या पद्धतीने या ठिकाणी दिसत नाही. आम्ही 2-3 सर्व त्या ठिकाणी अंगणवाडी सेविका असतील, MPW असतील किंवा डॉक्टर्स आहेत, PSCचे, RHचे आणि सिव्हिल सर्जन आणि BHOला त्यांना घेऊन आम्ही सांगितलं होतं की 100% असं तुम्ही जे अस्थिव्यंग आहे किंवा बेसिकली दिव्यांग आहे सर्व प्रकारचे अपंग तर त्यांचा आपण सर्वे करूया आणि सर्वे करून आपण त्यांना त्याच्यामध्ये काही मदत करता येईल का, त्याच्यामध्ये सुधार करता येईल का किंवा अजून काही इक्विपमेंट देऊन त्यांना आपल्याला जे त्यांचे रुटीन जे कार्यक्रम असतात त्याच्यामध्ये मदत होऊ शकेल अशा पद्धतीने रिकन्स्ट्रक्टिव्ह किंवा बाकीचं असं मदत ही करण्याच्या दृष्टीने जे जे करायचं जेणेकरून त्यांचं जीवन सुकर होईल अशा पद्धतीने करायचं असं मी त्यावेळेला बोललो होतो. अजून सुद्धा आम्ही वसईकर येताना मी सांगितलं आपण थोड्याफार लोकांना ज्यांना माहीत असतं ते येतात परंतु एकदा सर्वे झाल्यानंतर त्या ज्या ज्याचे काम करायचे आहे ते सर्व बोलून घेतलेलं बरं. मधल्या काळामध्ये आम्ही स्क्रीनच्या बाबतीमध्ये पण सर्वे करून स्क्रीनचं त्यावेळेला कनेक्शन कसं करतायत तेही केलं होतं. कॅट्रॅक्टचे तर भरपूर करत होतो परंतु या ठिकाणी कसं असतं की जागृती नसल्यामुळे आरोग्याच्या बाबतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लहानपणी पेसगावस वगैरे मोठ्या प्रमाणामध्ये दिसतात आपल्याला आणि म्हणून ते कन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी केली त्याच वयामध्ये तर चांगलं होईल आणि तो व्यवस्थित चालू शकेल. तर अशा पद्धतीनं सर्वे करून आपण पुढच्या काळामध्ये आपल्याला कसं करता येईल लागल्यास तुम्ही